राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांवर चालणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या शहराध्यक्षांनीच चक्क हिंसेची भाषा करून गांधीजींच्या विचारांची अवहेलना करत असल्यानं पक्षात उलटसुलट चर्चा सुरू आहे. सोलापूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या डी ब्लॉक संपर्क कार्यालयात उद्घाटन आमदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते नुकतंच करण्यात आलं. या कार्यक्रमात काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. दरम्यान या कार्यक्रमात बोलताना काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांची जीभ चांगलीच घसरली. ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचा आढावा घेताना ते उत्साहात बरंच काही बोलून गेले. सुशीलकुमार शिंदे यांनी काय केलं असं विचारणाऱ्यांना चक्क चापट मारा आणि माझ्याकडे या, मी बघून घेतो, असं खळबळजनक विधान देखील त्यांनी यावेळी केलं. एकदा नव्हे तर 2 ते 3 वेळा त्यांनी हे विधान केलं. पहा नेमकं प्रकाश वाले काय म्हणाले ते. शिंदे साहेब काय केले, शिंदे साहेब काय केले असं म्हणतात ना, त्यांना एक चापड द्या. त्यांनी काय केलं विचारा पहिलं. अरे त्यांनी पाणी आणले म्हणून पाणी पितात. आम्ही अभिमानाने सांगतो, शिंदे साहेब पाणी आणले, शिंदे साहेब उजवीची लाईन केली, शिंदे साहेब सिव्हिल आणले. आज सिव्हिल नसेल असतं करोडामध्ये काय हालत झालं असते लोकांचे, तुम्ही ते आठवण करा. फक्त तुमच्या घरात तडफडून गेले असते लोक, आज सिव्हिल जर आपल्या अद्ययावत नसलं नसत कोण म्हणते शिंदे साहेब काय केले, कोण म्हणले, कोण जरी म्हणले खरोखर सांगतो तुम्हाला चापड मारून मागे बघतो कोण काय करते. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कोण जर शिंदे साहेब बद्दल काय बोलत असेल तिथंच काढून हाणा त्यांना, कारण त्यांनी काय केले हे त्यांना विचारा पाहिजे. त्यांचे एवढे खासदार झाले जास्त बोलत नाही. शिंदे साहेब 5 लोकांमध्ये 2 वेळा पडले, 3 वेळा आमदार खासदार झाले. 3 वेळामध्ये त्यांनी किती काम केले. आमच्या अगोदर सुद्धा भारतीय जनता पार्टीचे 4-5 खासदार होऊन गेले. 5 खासदारांनी काय काम केलं. खर तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा सांगणारा, त्यांचे विचार डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करणारा हा काँग्रेस पक्ष. महात्मा गांधी यांनी सातत्यानं अहिंसेचा पुरस्कार करत त्याच मार्गानं देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. उभ्या जगाला त्यांनी अहिंसेची शिकवण देत त्याची ताकद दाखवून दिली. इथं मात्र नेमकं उलट दिसून आलं. जो काँग्रेस पक्ष गांधीजींच्या विचारांचा वारसा सांगतो, त्यांचं नाव घेतल्याशिवाय ज्या पक्षाच्या नेत्यांची भाषणं सुरू होत नाहीत अथवा पूर्ण होत नाहीत, त्याच पक्षाचे शहर अध्यक्ष चक्क हिंसेची भाषा करतात आणि पदाधिकाऱ्यांना कार्यकर्त्यांना भर सभेत तेही पक्षाच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत ते असं आवाहन करतात, त्याला नेमकं म्हणावं तरी काय असा प्रश्न या निमित्तानं पडल्या वाचून राहत नाही. उत्साहाच्या भरात आपण एका मोठ्या आणि ऐतिहासिक परंपरा असलेल्या पक्षाचे शहर अध्यक्ष आहोत याचा विसर कदाचित प्रकाशवालेंना पडला की काय असा प्रश्न व्यासपीठावर उपस्थित असलेल्या काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना निश्चितच पडला असेल. आमदार प्रणिती शिंदे, ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्याबद्दल असलेलं आपलं प्रेम अशा पद्धतीनं शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी दाखवून देत चक्क राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या विचारांचीच उघड उघड अवहेलना केली आहे. कोण म्हणते शिंदे साहेब काय केले, कोण म्हणले, कोण जरी म्हणले खरोखर सांगतो तुम्हाला चापड मारून मागे बघतो कोण काय करते. तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे, कोण जर शिंदे साहेब बद्दल काय बोलत असेल तिथंच काढून हाणा त्यांना, कारण त्यांनी काय केले त्यांना विचारा पाहिजे. समोरच्याला चापट मारा मी बघून घेतो अशी धमकीची भाषा त्यांनी वापरून नेमकं काय सांगण्याचा प्रयत्न केला याची कुजबूज देखील उपस्थित पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये या निमित्तानं सुरू होती. आपल्या नेत्यांबद्दल आदर आणि प्रेम जरूर असावं, पण अशा पद्धतीनं ते प्रेम व्यक्त करणं हे पक्षाच्या प्रतिमेला निश्चितच तडा देणारं ठरतं. ऐतिहासिक परंपरा असलेल्या काँग्रेस पक्षाच्या शहर अध्यक्षांनी अशा पद्धतीचं विधान करणं हे पक्षाच्या घटनेला अथवा ज्यांच्या विचारांची कास धरून पक्षाची वाटचाल सुरू आहे त्या विचारांना निश्चितच शोभणार नाही आणि कुणी त्याचं समर्थनही करणार नाही. त्यामुळं शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांच्या या वादग्रस्त विधानामुळं काँग्रेस पक्षात उलटसुलट चर्चेला ऊत आलाय.